मंडळीची सुरुवात. येशू स्वर्गात गेल्यानंतर शिष्य येरुसलेम शहरातच थांबले, काऊन की येशूने त्याला आज्ञा दिली होती, तुम्ही सगळे मिळून प्रार्थना करत जा. म्हणून ते एकत्र येत होते. दरवर्षीप्रमाणे फसह सण हा 50वा दिवस म्हणून यहुदी लोक पेंतिकुस नावाचा एक महत्त्वपूर्ण दिवस होता ते साजरा करत होते. पेंतिकुस म्हणजे अशी वेळ ज्यावेळी यहुदी लोक गव्हाची कापणी करत होते. सगळ्या जगातले यहुदी लोक पेंतिकुस सण साजरा करण्यासाठी येरुसलेम शहरात येत असत. यावर्षी पेंतिकुसचा सण साजरा करण्याची वेळ येशूच्या स्वर्गारोहण झाल्याच्या एका हप्त्यानंतर होता. ज्या बाबतीत सगळे विश्वासी लोक एकत्र जमले होते, ज्या घरात ते होते, तेव्हा अचानकपणे ते घर एका मोठ्या हवेने भरले. तेव्हा आगीच्या सारख्या जिभा त्याच्यावर प्रगट झाल्या. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने भरून गेले आणि त्यानं अलग अलग भाषेत देवाची स्तुती केली. जेव्हा येरुसलेम शहरातल्या राहणाऱ्या लोकांनं हे ऐकलं, तेव्हा ते सगळे हे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी एकत्र जमले की काय होत आहे. तेव्हा त्यानं विश्वासी लोकायले देवाने जे मोठे मोठे काम केले ते सांगत होते आणि ते सगळे आपल्या आपल्या भाषेत ऐकत होते. काऊन की तती अलग अलग भाषेचे लोक हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. काही लोकायले वाटत होते की शिष्य नशेमध्ये आहेत. तेव्हा पत्रस उभा झाला आणि त्याले म्हणू लागला, मायाले बोलणे ऐका, हे लोक नशेमध्ये नाही आहेत, पण योयल भविष्यवक्त्याने लिहिले आहे की आखरीच्या दिवसामध्ये देव आपल्या आत्म्याले पाठवणार. इस्रायली लोकांनो, येशू एक असा माणूस होता ज्याने देवाच्या शक्तीद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्य केले जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिले आहे. तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही त्याले त्यास वधस्तंभावर चढवले. येशू मेला, पण देवाने त्याले मरणातून परत जिवंत केले. त्याने त्या गोष्टीले पूर्ण केले ज्याले एका भविष्यवक्त्याने लिहिले होते की तू आपल्या पवित्र माणसाले कबरेमध्ये सळू देणार नाही. आम्ही साक्षी आहोत की देवाने येशूले परत जिवंत केले. देव बापाने आता येशूले आपल्या उजव्या बाजूने आदराने बसवले आणि येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्यासाठी पवित्र आत्मा पाठवला आहे. आता जे तुम्ही पाहता आणि ऐकता त्या सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा करत आहे. तुम्ही येशूला वधस्तंभावर चढवले, पण आता तुम्हाला कळू द्या की ज्याले तुम्ही वधस्तंभावर खिडून मारले त्याले देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. पत्रसचे भाषण ऐकणारे लोक त्याच्या बोलण्याने पूर्णपणे हालून गेले होते. म्हणून त्याने पत्रस आणि शिष्याले विचारले की हे भावायनो, आता आम्ही काय करावे. तेव्हा पत्रसने त्याले उत्तर दिले, तुमच्यातून हरेकाने प्रत्येकाने आपापल्या पापाचा पश्चाताप करून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हाला तुमच्या पापाची क्षमा करीन, मग तो तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान पण देईन. जेव्हा पत्रसनं म्हटलं तेव्हा सुमारे 3000 लोकांनी विश्वास केला आणि येशूचे शिष्य बनले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व येरुसलेम शहराच्या मंडळीमध्ये सहभागी झाले. जेव्हा शिष्य प्रेषिताच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करत होते आणि त्याचे सगळे काही सामायिक होते. सगळे लोक त्याच्यावर खुश असत. हरेक दिवशी त्याच्यामध्ये नवीन विश्वासणाऱ्याची भर पडत होती.